माझं नाव रिचा निलेश काटकर, मी सातारा महाराष्ट्रामधून आहे. मी सध्या तवेर स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये शिकत आहे. हां, कन्सल्टंटनी जो प्रॉमिस किए थे सब पूरे किए हैं अब तक. ऐसा कुछ भी नहीं लगा कि ये बताया और ये नहीं हुआ. रशियन फील्स मध्ये खूप ट्रान्सपरन्सी आहे, जसं की खूप ट्रान्सपरन्सली प्रोसेस होते मध्ये आणि काही प्रॉब्लेम येत नाही. जेव्हा पण फोन करत त्याल अंकित भैया ऑन, कधी पण मेसेज करतील, कॉल करतील, कधी बिना रिप्लाय दिला थांबणार नाही. मी युनिव्हर्सिटी चूज केली कारण की इथे पेशंट फ्लो चांगला आहे, मॉस्कोच्या जवळ आहे आणि ब्युटिफुल सिटी आहे आणि एक्सपोजर जास्त भेटेल. क्लिनिकल हर रोज राऊंड होतो, सकाळ संध्याकाळ 10 वाजता, आणि सेफ हॉस्टेलमध्ये सेफ वाटतं कारण की येता जाता कार्डशिवाय एंट्री नाही आहे हॉस्टेलमध्ये. तबेची पॉप्युलेशन गर्ल्सची जास्त आहे त्यामुळे बाहेर गेलं तरी सेफ वाटतं. बसमध्ये ट्रॅव्हलिंगमध्ये काही प्रॉब्लेम येत नाही. हॉस्टेल आणि युनिव्हर्सिटी खूप जवळ आहे, 45 मिनिटाच्या अंतरावर आहे, त्यामुळे बाकी काही प्रॉब्लेम आहेत. लहानपणापासून माझं स्वप्न होतं की मला डॉक्टर बनायचं आहे आणि माझ्या घरच्यांची पण इच्छा होती. मी मला सायन्स फील्ड खूप आवडत होतं म्हणून मला डॉक्टर बनायचं. टीचर्स खूप कॉपरेटिव्ह आहेत, सगळं समजून सांगतात, एक्सप्लेन करतात चांगल्यापणे. रशियन लँग्वेज शिकवायला सुरुवात केली आहे. रशियन लँग्वेज यायला लागली थोडी थोडी आणि इथल्या टीचर्स पण चांगले रशियन लँग्वेज शिकवतात स्टार्टिंग पासून. टीचर्स कोची इंग्लिश आती आहे, कोर्स पूरा इंग्लिश में है, 6 इयर्स और इंक्लूडिंग इंटर्नशिप है इसमें. इकडे खूप थंडी आहे, -25 डिग्री सेल्सिअस जातं, पण इथे अडॅप्ट करायला बूट्स आहेत, जिथले जॅकेट्स आहेत ते खूप हेल्प करतात आणि 2-3 महिन्यात आपण खूप आपली बॉडी त्याला अडॅप्ट करतो.